नमस्कार, मी अश्विन मालक कोल्हापुरी कन्यांनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज शनिवार आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जाऊ दे अशी बाळू मामांची चरणी प्रार्थना. आणि शनिवार असल्यामुळे मयंक शाळेला गेलाय, सकाळची शाळा आहे त्याची. तर संजय कामावर गेलेत, 9 वाजून गेलेत. बऱ्यापैकी थोडीफार कामं झालेली आहेत, अजून थोडी शिल्लक आहेत. तर इकडे तुम्ही बघताय की एक ट्रॉली बॅग तयार झालेली आहे. उद्या रविवार आहे आणि आम्ही गावी जाणार आहे, मी आणि मयंक. माझं असं असतं की अगदीच संध्याकाळी गावी जायचं आहे किंवा संध्याकाळची गाडी आहे आणि मग दुपारी पॅकिंग वगैरे केलं असं अजिबात होत नाही. कारण मग खूप गोष्टी विसरल्या जातात. गावी घरी गेल्यावर कळतं की अरे बापर, ही गोष्ट आणलीच नाही, ती गोष्ट आणलीच नाही. आणि मग त्यासाठी होतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की फायदा 2 दिवस आधी पॅकिंग करण्याचा, की अंदाज येतो की किती बॅग होणार आहेत, मग काही सामान कमी करावं का. त्याच्यासाठी मी 1-2 दिवस तरी आधी पॅकिंग करते किंवा सुरुवात करते पॅकिंगला. तर एक बॅग झालेली आहे आणि बरंच अजून सामान आहे की हे आहे ते आहे घ्यायचं असं. त्यामुळे अजून एक छोटीशी बॅग होणार आहे, तर ते पॅकिंग अजून राहिले. तर आणि पॅकिंग लवकर करण्याचं तिसरं कारण म्हणजे एक्साइटमेंट असते गावी जायची, सणासुदीत तर जास्तच. तर माहीत नाही का, पण ह्यावेळेला माझ्यापेक्षा मयंकला जास्त एक्साइटमेंट आहे. तो कधीच एवढं असं म्हणत नाही, हा जायच्या दिवशी खुश असतो, पण एवढा अगदी आधी 8 दिवस की कधी जायचं कधी जायचं कधी म्हणत नाही, पण ह्यावेळेला तो खूप खुश आहे. आणि अगदी तो कुठं बाहेर जायचं असेल आणि मी त्याला म्हटलं, मयंक चल हातपाय धुऊन घे आपल्याला जायचं बाहेर, तरी मम्मीकडे जायचं मम्मीकडे जायचं, मग पटकन बाथरूममध्ये जातो हातपाय धुवायला वगैरे. आणि मग बाहेर आल्यानंतर की जीन्स घाल येते, मी म्हटलं की नाही एखादी हाफ पॅन्ट घाल इथंच जायचं आहे. तर अरे जायचं आहे ना मम्मीकडे कधी जायचं मी, तो तर असंही म्हणते की मी सगळ्यांना ऑटोमध्ये, सगळ्या माझ्या मित्रांना सांगितलं जे स्कूलची ऑटो, सगळ्यांना सांगितले, मी अंकलला पण बोललो मी गाव जा रहा हूँ, कधी जायचं मग गावी, मी सगळ्यांना सांगून ठेवले असं त्याचं चाललं. तर मी त्याला बोलले आज जा स्कूलला आणि उद्या जायचं आहे आपण गावी. तर 1-2 दिवस आधीच माझं पॅकिंग असतं. तर मग आणि झालं. तर इथे बाहेरचा आवाज आणि मग मी बोलता बोलता गप्प झाले, हे सगळं मी एडिटिंग पण करू शकत होते, कट करू शकत होते, पण मला ते खूप फनी वाटलं, कॉमेडी वाटलं, म्हणून मग मी ते तसंच ठेवलं. आणि कदाचित तो बाहेरचा आवाज मला म्हणत होता की भाषण द्यायचं, राहू दे तुझी कामं आवरून घे पटापट. तर मग मी कामं आवरून घ्यायला लागले. तर गावी घालण्यासाठी मला हिरव्या बांगड्या लागतात. तर इथे बॅग घेताना मला आतमध्ये कपाटात बांगड्यांसारखं दिसलं तर मी चेक केलं तर थोड्याशा होत्या बांगड्या. अजून काही बांगड्या घेतल्या तर माझं काम होऊन जाईल. मग कपडे धुवून झाल्यानंतर कालचे जे कपडे होते जे सुकलेत तर त्यांच्या घड्या इथं घालायचे चाललेत. जे थोडी ओली असतील काय तर ते मी पुन्हा फॅनला सुकायला टाकते. त्या प्लास्टिकच्या गोण्या आहेत ज्यातून मम्मीनं काहीतरी गहू तांदूळ पीठ असं दिलेलं असतं, ती बोलली रिकाम्या झालेल्या सगळ्या घेऊन ये, म्हणजे जाताना काहीतरी घेऊन जाशील पुन्हा त्यातून. तर त्या पण मग मला पॅक करावे लागतात.
तर मागच्या संडेला आम्ही दादरला जे शॉपिंगला गेलो होतो, म्हणजे आई विनाशने केली होती आमच्यासाठी शॉपिंग, माझ्यासाठी नाही, मयंकसाठी, मम्मीसाठी, आमच्या आत्तीसाठी. तर ही मम्मीसाठी त्यांनी साडी घेतली होती आणि मग ती लागलीच मी पिको फॉल करून घेऊन जाते, म्हणजे तिला गणपतीत नेसता येईल. आता मार म्हणजे असा मार बसणार आहे. काय ठेवून देतोय? मयंक साडीवर पाय देऊ नको नकटी. तुमच्या स्कूल मध्ये आज काय काय केलं मला सांगा. पर्पल डे काय केलं? बटर काय बनवलं? बटरफ्लाय बनवला. आणि आणि काय नाही बनवलं? बरं, तुला कुठे जायचंय? कुठे जायचंय? गणपतीला जायचंय. गणपतीला कुठे? मम्मा इकडे जायचंय. डोको बाबा चला आम्ही चाललो बाबा. आमच्या मम्मीकडे चाललो बाबा. असं काय असं काय असं काय असं काय करताय? तू कुठे येतो? तर तुम्हाला स्कूल आहे ना, तुझं स्कूल आहे ना बाबा. नको 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 असं नाही. मस्त आहे ना साडी? साडी मस्त आहे ना? मला साडी नाही घेतली कुणी. ही मम्मीची आहे. नाही शोना, ही मामाने घेतली आहे मम्मीला. एक घेतली आज तुला आमच्या आणि एक मम्मीला. मला नाही घेतली. मला मामाने साडी नाही घेतली. कोणी नाही घेतली मला? मामाला फटके देणार. ठीक आहे, मामा इकडे येणार नाही मग तुझ्याकडे. हो, तू फटके देतोस ना त्याला? साडी नाही दिली मला. मग तेच ना, बघू ना मला साडी नाही दिली. कोणी घेतली नाही साडी ना त्याला? पॅन्ट काढते आणि कपडे घालायचे. काय बाळा जायचंय ना? कुठे जायचंय सोनूला? गणपतीला. गणपतीला? गणपतीला कुठे जायचं? मम्मीकडे. मम्मीकडे कळपलीला. जाऊया. चल ना, चला बाळ. चला चला बाय बाय. सी यू. सी यू. हाय हाय. बाय बाय. चाललो गणपतीला. चाललंय. उद्या जायचं ग सोनू, उद्या जायचं. अजून तुझे कपडे सुकायचे आहेत. तर इथे मी केसांना मेहंदी लावली आणि केसांना मेहंदी लावल्यानंतर डोकं एकदम शांत थंड असं झालं होतं, त्यामुळे मला झोप येत होती. पण बिछाण्यावर अशी नव्हते झोपू शकत, मेहंदी होती त्यामुळं. तर मग खुर्चीवरच बसून राहिले. तर मेहंदी लावल्यानंतर डोकं टेकून अशी खुर्चीवर बसलेली, तर सगळी खुर्ची घाण झाली होती मेहंदीने, त्यामुळे मग ती पुसून घेतली. हँडवॉश नाही केलंस? हँडवॉश करायला पाहिजे की नाही? बाळा तू खेळायला कुठे कुठे गेला होता? तू तिथं कुठे जिन्यांना खातो पण हात लावतो. जा हँडवॉश करून येतो. जा. गावी काम करायचे का माहित आहे ना? करणार ना काम? काय काय काम करणार सांग बरं मला. कपडे काम करणार. कपडे कपडे धुणार. कपडे जा कुठून आणि कुठं जाणार? कुठे पीठ लावतो. इस्त्री बोलतात त्याला. इस्त्री लावतो. इस्त्री लावत नाहीत, इस्त्री करतात.
नको बोलू इंग्लिश मध्ये बोलू मराठी. मी मराठी मीडियम चे त्यामुळे मी मराठी मध्येच बोलते. कशावर बसणार आहेस? ही सगळी गावाला न्यायला दिली त्यानं. मगाशी बोललात ना मला त्यांना अगरबत्ती दिली. हा पण मला वाटलं मला इथं तो देणार होता इकडे जर मला बोलला होता की तुला देतो. तर अजून एक ओझा अविनाशने माझ्याकडे दिले ती म्हणजे अगरबत्ती पण त्याने माझ्याकडे दिली आणि ती सुद्धा मला आता घेऊन जायचे. कशा गळा झाली मग असं सांगायचं सगळी नाही. फ्रीज मध्ये ठेवजा जा शोना. फ्रीज मध्ये ठेवजा जा. सिक्स आहेत सिक्स आहेत जा. उपर ठेव उपर. माझ्यासाठी तीन तुझ्यासाठी तीन. ओके टू 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 तर असं काही मी पॅकिंग केलं आज आणि थोडेफार कपडे अजून सुकलेले नाही आहेत. ते जे जसे सुकतील तसे मग बॅगमध्ये पुन्हा पॅक केले जातील. तर चला मग आता बाय बाय बोलूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोल्हापुरी कॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील. तर बाय बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.